हम बने तुम बने। हेलो हेलो हेलो, अरे बाबा फोन केला तर बोल ना भावा। जाऊ दे ग, इग्नोर कर। मग अशी असेल दोन तीन ब्लँक कॉल येऊन गेले। आप्पा तर संध्याकाळी उचकटलेच होते, त्यांनी पण तीन चार ब्लँक कॉल अटेंड केले। लक्ष नको देऊ, चला औषध घ्यायची वेळ झाली, आराम कर, उठ, परत शाळा बुडेल ना। चल गुड कर। आप्पा उचकणारच, अण्णा पण उचकायचे। दोन दोन दिवस भेटलो नाही की माझा आवाज ऐकण्यासाठी मल्हार सुद्धा ब्लँक कॉल द्यायचा तेव्हा। आपल्या घरी कोण आहे असं त्याला ब्लँक कॉल यावेत? बिटू तू वर जा, मी पाणी घेऊन येतो औषध घ्यायला। पटेल, जयेश पटेल होत नसेल? पटेल का मिस कॉल करेल? छे छे, पटेल नाही, दुसरा कोण असेल? तू कुकडू को आंटी ओळखलं नाही? पूजेश रेयाचा फ्रेंड, गाडी चालवायला शिकवली होती ना। ओळखलं? अरे मग हाय बोलू नये, पुन्हा कशाला देतेस? कारण तू मला आंटी म्हणालास। मी काय सांगितलं होतं? मला काय म्हणायचं? काकू। सॉरी काकू। तू इथं काय करतोस? ते क्लासला जात होतो ना, मध्येच गाडी खराब झाली। बाईक खराब झाली? हो, पण आमच्या घरासमोर। काय म्हणता, तुम्ही इथे राहता? हे आमचंच घर आहे। अच्छा, तू कुठे राहतोस? घंटाळी। आणि क्लास कुठे तुझा? मानपाडा, क्लास मानपाड्याला। राहतोस घंटाळीला, क्लास आहे मानपाड्याला। मग तू क्लासला वाया कासार बडवली जातोस? हो। गंमत आहे, हे म्हणजे कन्याकुमारी पासून कलकत्त्याला जाताना दिल्ली वरून जाण्यासारखं आहे। दिल्ली लागत तरी का मध्ये? नाही ते मित्राला पिकअप करायचं होत ना, म्हणून मी जरा अस। ठीक आहे काकू। रेहात नाही आली दोन तीन दिवस शाळेत, तुला काय करायचंय? काय नाही असच विचारलं। बरं नाहीये तिला, सुतही गयो। ताप आहे छू, मलेरिया नाहीये ना? हिवताप असेल ना? नाही तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या, म्हणजे काळजी घ्या, इकडे खूप मच्छर आहेत। तिला काय झालं काय नाही बघायला, तिची काळजी घ्यायला आम्ही आहोत। तू तुझ्या दहावीच्या अभ्यासावर, हा दहावीच्या अभ्यासावर लक्ष दे। हो हो देतो, जा क्लासला उशीर होत असेल। हो उशीर होतोय। अरे काय आहे ए, काय आहे? हा कोण आहेस तू? काय कोणी नाही। कोणी नाही, मग इथे काय करतोयस? काय नाही असच। हा थांब थांब थांब, कुठेतरी बघितलंय तुला मी। इथेच राहतो ना मी। इथे म्हणजे कुठे? इथे जवळच। हो हो, इथे काय करतोयस? इथे ते फुलं हवी होती ना गुलाबाची,
ती शोधत होतो. गुलाबाची फुलं कशाला रे? गर्लफ्रेंडला द्यायला ना. मी अजून सिंगलच आहे. अरे ते कळतंय, लग्न करायचं वय नाहीये तुझं. ते मी आताशी दहावीलाच आहे, गर्लफ्रेंड पण नाही मला. अरे मग कशाला हवेत तुला गुलाबाची फुलं? गुलकंद करून खायला? आजी, माझी आजी सकाळ संध्याकाळ पूजा करते ना, ती मला म्हणाली जा जरा गुलाबाची फुलं घेऊन ये. म्हणून मी जरा शोधत तिथपर्यंत आलो. तर या घरामध्ये आहेत गुलाबाची फुलं. म्हटलं की जरा बघूया, विचारूया, पण कोणी विचारायला बाहेरच येत नाहीये. तुला गुलाबाची फुलं हवी आहेत ना? चल मी देतो. ये, तुम्ही ओळखता या घरातल्या ना? मी राहतो इथे, कळलं ना? काय? चल या. नाही नाही नको. अरे ये रे. नको काका, हात देख, पुकडू काय पुकडू काय आता? नाही काय नाही, ते मी काय नाही, मग चल देतो मी. खूप फुलं आहे आमच्याकडे, फुलं हवी आहेत ना तुला? मी निघतो. ये ये ओ नको रे. काय काय वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत आमच्याकडे, तू ये तो जरा. नाही नको. अरे देतो रे. हा नको नको, कशाला घरात तर नकोच नको. तर ठीक आहे, तू थांब थांब इथे, घेऊन येतो. जाऊ नकोस. हा आलोच. या दिसतच नाही. नमस्कार. तू इथे काय करतोयस? ते मी क्लास वरन सुटलो ना, त्यात रेया आजारी छे. तर मग म्हटलं की तिला बघूनच जाऊया. आहे रेया घरात? आहे रेया? कशी आहे रेया? बरी आहे. औषध घेतलंय, झोपली आहे ती. आत्ताच झोपली? हो. तू काय तिच्या बाजूला बसून पंख्यानी वारा घालणार आहेस? नाही ना. मग फोन केल्याशिवाय इथे असं तोंड वर करून डायरेक्ट यायचं नाही, निघायचा. सॉरी. मुला, तुला फुलं हवी होती ना? नाही नको. अरे एक तरी दादा, तुम्ही ओळखता याला? मी ना ओळखत. मग काय, मी ऑफिस मधनं आलो ना, तर हा फाटकात डोका होत होता. मी विचारलं काय हवंय, म्हणे गुलाब हवे आजीला पूजेसाठी. ओळखलं, पहिल्या नजरेत ओळखलं मी, गर्लफ्रेंड साठी हवे आहेत म्हणूनच ना. अगं एवढीच आपल्यातर्फे एका उदयोन्मुख प्रियकराला मदत म्हणून. दादा तुम्ही पण ना. काय मुरगळलं बघा रे, खड्ड्यामध्ये पडला. अरे हा भेटला मला, नंतर काय. अरे आधार दिला म्हणून नंतर मी फ्लॅटच झालो असतो. तू होते इथूनच चाललो होतो ने? म्हणजे तू ओळखतो याला? हो इथेच राहतो ना. काय रे? हा अरे हा रेहाच्या शाळेत आहे. काय काय नाव काय तुझं? हू जयेश, जयेश पटेल. जयेश पटेल? ओ जयेश पटेल. ओ जयेश पटेल, म्हणजे काय? रेहाचा फोटो नव्हता का बाईकवर बसलेला? ह्याचीच बाईक होती. आपल्याला नव्हतं का वाटलं रेहाला बाईक चालवायला ह्यानी शिकवली? तो हाच हाच तो. रेहाला बाईक ह्यानी शिकवली? नाही नाही, मी नाही शिकवली. नाही अरे, म्हणजे आम्हाला असं वाटलं. बर तू उभा काय? बस ना, बस 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 बस, आरामात बस. बरं वाटत ना? मग काय बाबा काय करतात तुझे? पप्पांना बिझनेस. बिझनेस काय सांगतोस? अरे तुला माहितीये का, माझा सुद्धा बिझनेस आहे. हे मल्हार, मी काय म्हणते, तू 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 परत इथे आलास? परत म्हणजे तू ओळखतेस याला? चांगलाच ओळखते. यानेच रेहाला बाप, यानेच रेहाला डान्स शिकवला. मे पार्टनर होता तो डान्स मध्ये तिच्या शाळेत. पटेल, जयेश पटेल. हो मीच तो, जयेश पटेल. बाकी मला सांग, तुझ्या बाबांचा बिझनेस आहे कसला? तुला काय करायचंय? तू
तू रेहाची तापाची गोळी घेऊन ये. डॉक्टरांनी अजून 2 दिवस कोर्स कंटिन्यू करायला सांगितलंय. जा. अगं तुली का आणली आतमध्ये टेबलवर ठेवली आहे, जा बघ. नाहीये टेबलवर. तुली का आतमध्ये आहे गोळ्यांचं पाकिट, तू नीट बघ ग जरा तू. तर मला सांग तुमचा नक्की बिझनेस कसला? इम्पोर्ट एक्सपोर्ट. काय सांगू? अरे आमच्याकडे ना एक ट्रक आहे, आम्ही पण लावलाय इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी. मी काय म्हणतोय, जर का उद्या तुझ्या बाबांना गरज पडली हा तर लगेच फोन करा मला. हो सांगेन ना. सांगेन काय? सांगेन काही नको, काही नको. काय रे, या वर्षी आहे की नाही काही डान्स वगैरे करायचा प्लॅन? हो करणार आहे ना, मी तर गाणे पण ठरवले. पण रेहाला कथ्थक करायचंय ना, आणि मला कथ्थक येतच नाही. मग शिक ना. काही नको दादा, हो कशाला उगाच हात पाय मोडून घेतले तर. तू आपला तू ठरवलेलाच नाच कर. मला सांग नक्की काय इम्पोर्ट करता तुम्ही? ते ना बाबा, जरा काहीतरी चहा कॉफी विचारा की, आता दुसऱ्या चौकशा करून बसणार आहे. अहो कशाला आप्पा, चहा पाणी वगैरे नाही. म्हणजे तो लहान आहे ना, चहा बिया घेत नसेल. काय रे घेतोस? हो घेतो ना. घेतो पण जस्ट सोडला. जस्ट सोडला. चल उठ आणि निघ. बस बस बस, दूध बिस्किट घे. मी दूध बिस्किट घेतोस? नाही नको. नाही नको, निघ. अरे काय नको काय, तू तू बस. आणि आलायस तर रेहाला भेटून जा. मी मी सांगते, मी सांगते रेहाला. बस बस, हो आले एक मिनिट. अरे वहिनी काय सांगते लगेच. कोण कोण असतं तुझ्या? मी आणि मम्मी पप्पा. अच्छा. आणि आजी रे, तिच्यासाठी तू फुलं शोधत फिरतोस? फुलं शोधत फिरत होतास म्हणजे? अरे हो, मगाशी हा त्याच्या आजीला पूजेसाठी फुलं हवी आहेत म्हणून आपल्याकडून गुलाबाचं फुल घेऊन गेला. रेड रोज. गुलाबाचं फुल तू ते? नाही ते आजी येऊन जाऊन असते ने, म्हणून मी म्हंटल. नाही दादा, तू काय आजीसाठी फुलं आणायला आला नव्हता, रेहाला भेटायला आला होता. माहितीये म्हणा. अरे अरे मल्हार, त्याला पाय खूप दुखतोय. आज स्प्रे आहे का बघ ना. मी पटकन जाऊन स्प्रे घेऊन येतो इथे. घेऊन कशाला? तू आपणच घेऊन जा आणि स्प्रे मार. दादा तू जरा आपण घेऊन जा, मला जरा बोलू दे बिझनेस बद्दल जरा. नको, तू आपणना घेऊन जा आणि त्यांना स्प्रे मार. अरे पण काय करायचं, मी जरा बोलतो ना. मी सांगते ना तुला मल्हार, जा आपणना घेऊन जा आणि स्प्रे मार. ओके कुठेतरी घेऊन चल चल आप तुम्ही चल. हळू 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 सांभाळ सांभाळ. हळू 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 बस रे बाबा, चहा पाणी घेऊन जा सगळं काही. आणि हळू 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 तिथे टेबलावर ठेवला स्प्रे. हो हो आणि आपण जरा नंतर बोलू. हो नक्की. ए उठ, तुझं काय? ए बस रे तू बस. असं काय करतेस तुली का? आपल्या रेहाचा जवळचा मित्र आहे, त्याच्यासाठी जरा लाडू वगैरे घेऊन ये. आणते लाडू आणते. बाळा कुठले लाडू खाणार तू? मेथीचा, डिंकाचा, का बुंदीचा कडक? नाही कोणताच लाडू नको, मी निघतो. नाही मी निघतो. ऐक ना. अरे दादा काय? अरे दादा काय ना आजकालची मुलं? तेच म्हणते मी, काय ना आजकालची मुलं. नसत ना चांगला का? गोड आहे का पोरग ते? जयस नाव थोडं ओल्ड फॅशन नाही, पण अदरवाईज मस्त आहे ना. म्हणजे हँडसम आहे असा, मस्त जॅकेट विकेट कोंबडा काढलेला आहे, सॉलिड आहे. दादा दादा दादा, तो ना रेहाचा फक्त मित्र आहे. पटेल काय चाललंय दादा? चहा. ओ थँक्यू व्हेरी मच. तुला सांगतो, अडलेल्या डोक्याला ना एकदम असा आधार असतो हा चहा. थँक्यू. बरं ऐक ना, रेहा उठली? टेम्परेचर बघितलं आहे का? नाही ताप नाही आता, पण काय जरा विकनेस आलाय ना. तिला सांगायला हवं होतं ना, तिचा मित्र आला होता भेटायला, सगळा विकनेस जाऊन अशी तरतरी आली असती तिला एकदम. दादा
बरं झालं तुम्ही स्वतःहूनच हा विषय काढला, कारण मला बोलायचंच होतं तुमच्याशी. मगाशी मी काहीतरी कारण काढून त्याला कटवायचा प्रयत्न करत होते, तर तुम्ही रेहावरून त्याला चिडवत होतात. तर मीच सांगितलं ना तुम्हाला तो रेहाला भेटायला आलाय म्हणून. म्हणून चिडवत होतो ना. दादा आपली रेहा लहान आहे अजून, आणि तो सुद्धा काही मोठा नाहीये. तुम्ही ना त्याला चांगलं खरं सांगू बाप म्हणून ना सगळ्यात आधी माझ्या मनात हाच विचार आला की त्याला म्हणावं गेट आउट, पुन्हा या घरात पाय ठेवायचा नाही. अरे काय वय आहे तुझं, हा अभ्यास करायचं सोडून काय फालतू धंदे करता रे, आई वडिलांना सांगू का तुझ्या आमच्या रेहाशी परत बोलायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. एक्झॅक्टली हेच करायला पाहिजे होत. पण ना मला ना त्या क्षणी त्या वयाचा मी आठव मला ना त्या क्षणी त्या वयाचा मी आठव म्हणजे अग मुलीका हे वयच किती नाजूक असत. प्रेम ही भावना पहिल्यांदा मनात असं अंकुर घ्यायला लागली असत. प्रत्येकालाच कोणाविषयी तरी समथिंग समथिंग वाटायला लागलं. हा स्पेशल फिलिंग असत नाही हो दादा. पण अग असं काय करतेस तुलिका. अगं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात हे प्रेमाचे जादुई क्षण येऊन गेलेलेच आहे ना. आपल्या आयुष्यातले पहिल्या प्रेमाचे पहिल्या विरहात पहिल्या आठवणींचे सगळे क्षण आपण असे मनात साठवून ठेवतो आणि मग नंतर कधीतरी ते क्षण आठवतो आणि गालातल्या गालात हसतोच. पण जेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात असे पहिले क्षण आपल्याला येताना दिसतात ना तेव्हा मात्र आपण त्यांना एकदम स्ट्रिक्ट होऊन सांगतो तुम्ही लहान आहात हे सगळं करायला. असू अहो दादा मग बरोबरच आहे, कारण हे सगळं करण्याचं त्यांचं वय नसतं, त्यामुळे आपणच त्यांना समजवायचं असतं की बाबांनो प्रेमबीम करण्याचं तुमचं वय नाही आता. हे झालं बुद्धीचं, पण मनाचं काय त्याला कसं समजवणार. जरी हे वय प्रेमात पडायचं नसलं तरी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात येणारे हे जे क्षण असतात ते जादूच असतात ना. आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याही नकळत कुणासाठी तरी मनाची तार छेडली जाते आणि मग ती समथिंग स्पेशल वाली न कळणारी अशी धून ऐकवायला लागते फक्त आपल्याला. सारं जग वेगळ्या सुरात असत आणि आपण वेगळ्यात. वा काय स्पेशल फिलिंग असत ना ते. मान्य आहे ना. नाही ना मान्य. मग तुम्ही का आपण आपल्या लहानपणी हे जे स्पेशल क्षण वेचले आहेत ते रेहाला जर वेचायला मिळत असतील तर वेचू दे ना. हा आणि आपण आहोत की लक्ष द्यायला तिच्याकडे. दादा मला तो जयेश पटेल नाही आवडत. रेहाची काय चॉईस आहे. अच्छा प्रॉब्लेम हा आहे तर. पण मला एक गोष्ट सांग, आपल्याला कुठे माहिती आहे की रेहाच्या मनात त्याच्याविषयी असं काहीतरी स्पेशल वाल फिलिंग आहे. म्हणजे असंही होऊ शकतं ना की तिला त्याच्याबद्दल असं काहीच वाटत नसेल. वाटत असेलही. हा अगं फिल्म सुरू होण्याच्या आधी क्लायमॅक्स कशाला करायचा. फुलणार असतील तर फुलू दे ना हे जादुई क्षण तिच्या आयुष्यात. हो पण त्यासाठी किमान तो मुलगा बरा आहे की नाही हे तरी कळायला हवं ना आपल्याला. काकू तू परत नाही ते घरात तापाची गोळी आहे की नाही ते कन्फर्म नव्हतं ने, मग मी सेफर साईड घेऊन आलो. सध्या फक्त एवढंच द्यायचं, त्याला वेळ आहे अजून. कळलं. रेहा दादा. ए रेहा काय झालं बाबा. बघ तुझा मित्र आला भेटायला. अरे पटेल मने लाग्यो की तू गयो. तने मळा वगैरे केवे देते जयस. तब्येत कशी आहे तुझी. आता बरी आहे. रेहा तुझा फ्रेंड आलाय, तू इथे का उभी आहेस, जाऊन बसा गप्पा मारा जा. दादा तुम्ही तुलिका हा मुलगा वाटतोय तेवढा काही वाईट नाही, बरं आहे. असू दे
असू दे दादा, तुम्हाला चालणार असेल मला हा मुलगो जावई म्हणून चालणार नाही. जावई कुठून कुठे पोहोचलीस तू तुम्ही काय? दादा नेहाची काळजी वाटते मला, लहान आहे ना ती अजून. डोंट वरी, मी आहे ना लक्ष द्यायला. नाजूकशा फुलाला पडतंय गोड स्वप्न, आभाळाच्या नशिबी आता रोज जागण. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.